नमस्कार, गावरान धडकामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण खूप साऱ्या टिप पाहणार आहोत, ज्या आपल्याला घरातल्या कामासाठी उपयोगी येतील आणि झटपट आपली कामं होतील. तर आपण ही कोथमीर आणलेली आहे. आता हिला 2 तास झालेले आहेत आणून. आता ही गाठ सोडून मी व्यवस्थित साफ करून घेणार आहे ही कोथमीर. आणि ही कोथमीर कशी साठवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. या कोथमीरची गाठ सोडायची. आता मी अशी कोथमीर अशा पद्धतीने साफ करून घेते. मी काय करते, कोथमीरचा कवळा पाला काढून घेते आणि जे कोवळे देठ आहेत ना ते असे साईडला काढून घेते. हे कोवळे देठ काढून ना हे देठ मी वाटणामध्ये वापरते आणि हे कोथमीर आपल्याला अशी भाजीला वगैरे येते. तर असं आपण काय करणार आहोत, आता ही माझी 8 दिवस होऊन गेलेले आहेत कोथमीरला. हा माझा टपरवेअर चा डबा आहे. तुम्ही कोणताही साधा ही डबा ठेवू शकता. त्याच्यामध्ये आपण हा कपडा ठेवलेला आहे. त्या कपड्यावरती ही कोथमीर ठेवलेली आहे. बघा, 8 दिवस होऊन गेलेली आहे माझ्या कोथमीरला. आज 10 दिवस झालेले आहे. तो कोथमीरला काहीच नाही झालेलं, पाणीही नाही सुटलेलं आणि खराबही नाही झालेली. आपण अशी कोथमीर हे करायची. कपडा खाली मी कपडा टाकलेला आहे. टिश्यू पेपरपेक्षा कपडा टाकायचा, कपड्याने व्यवस्थित राहतं. खाली कपडा टाकलेला आहे आणि त्याच्यावरतीही असा कपडा टाकलेला आहे. त्याच्यामुळं काय होतं, जे पाणी कोथमीरला सुटतं किंवा डब्याला सुटतं ते पाणी कपड्यामध्ये झिरपून जातं आणि कोथमीर आहे तशीच आपली व्यवस्थित राहते. आता आपण ही जुनी कोथमीर वापरणार आहोत आणि नवीन आणलेली जी कोथमीर आहे ती आपण आता ह्याच्यामध्ये डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत आणि लागेल तशी घ्यायची. पण नेहमी आपण जी कोथमीर म्हणा किंवा कोणतीही पालेभाजी असेल ना ती डब्यामध्ये पेपर न टाकता कपडा टाकायचा. कपड्यामुळं पाणी शोषून घेतं आणि आपली पालेभाजी आणि कोथमीर व्यवस्थित राहते. 8 ते 10 दिवस टिकते. अशी एक महत्त्वाची टिप सांगणार आहे तुम्हाला मी. आपण 5 किलो गव्हाचं दळण देणार आहोत दळायला. त्याच्यामध्ये ही एक मूठ टाकणार आहोत मेथ्या. एक मूठ मेथ्या टाकल्यामुळे काय होतं, आपल्यात जे कॅल्शियम कमी पडतं किंवा कंबर वगैरे दुखती, हातपाय दुखतात ना ते दुखत नाही. त्याच्यासाठी नेहमी गहू दळायला देताना एक मूठ त्याच्यामध्ये हे टाकून द्यायचं मेथी. 5 किलोला मी एकच मूठ टाकते, कारण कसं लई कडू पण होत नाही आणि व्यवस्थित होत नाही. जेवढं कॅल्शियम पाहिजे ते आपल्याला याच्यामधनं भेटतं. जी टीप आहे आता ओटा साफ करण्यासाठी लिक्विड, तर हे विम जेल घेतलेलं आहे आपण. भांड्याचं लिक्विड आहे. याच्यामध्ये व्हिनेगर घेतलेलं आहे आपण 1/2 वाटी आणि कापूर घेतलेलं आहे. जर याच्यात तुम्हाला थोडंसं मीठ पाहिजे असेल तर मीठही टाकू शकता तुम्ही. आता आपण ही स्प्रेची बॉटल घेतलेली आहे. ह्या स्प्रेच्या बॉटलमध्ये आपण हे असं ओतून घेणार आहोत डिशवॉशबार लिक्विड. आता हे लिक्विड ओतून झालं आपलं की मग आपण याच्यामध्ये विनेगर ओतणार आहोत आपलं. आता विनेगर ओतून झाल्यानंतर याच्यात आपण हा कापूर आहे तो याच्यात बारीक पावडर करून घेणार आहोत. कापूर हा सगळीकडे वापरलेला चांगला असतो, कारण कापूर हा जंतुनाशक आहे. जर आपण हा ओट्यावरती वगैरे मारला आणि आपण याने जर किचन ओटा वगैरे किंवा स्टाईल फरशी वगैरे पुसली तर ती निर्जंतुक होते आणि त्याच्यामुळे आपल्या घरात झुरळं माशा मच्छरही येत नाहीत, पालीही राहत नाहीत. आता आपण हे बारीक पावडर करून घेऊ. आपण पूर्ण कापराची पावडर केलेली आहे. आता कापूर आपण याच्यामध्ये सोडणार आहोत. स्प्रे बॉटलमध्ये टाकायचं आहे आणि याच्यात आता आपण पाणी भरणार आहोत. आपण आता याच्यामध्ये आपलं पाणी टाकणार आहोत. जास्त पाणी टाकणार नाही आपण, थोडंच टाकणार आहोत. आणि आता याला झाकण लावून घेऊ. आपला स्प्रे तयार आहे. आपण आता हे असं स्प्रे करून घेणार आहोत आणि एक कपडा घ्यायचा आणि स्वच्छ कपड्याने आपण ते पुसून घ्या. पहिलं ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं आणि मग स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं. हे करून पुसून घ्यायचं पूर्ण, म्हणजे कोपरे वगैरे व्यवस्थित साफ होतात त्यांनी आणि मेन म्हणजे झुरळ वगैरे राहत नाही. पूर्ण अशा कडा वगैरे साफ करून घ्यायच्या आणि मग सुक्या कपड्याने साफ करून घ्यायचं. असं पूर्ण व्यवस्थित साफ करून घ्यायचं. अशा प्रकारे हा आपण लिक्विडचा स्प्रे केलेला आहे. आणि आपण जर आपल्याकडे बॉटल नसेल लिक्विडची तर आपण आपल्या साध्या बॉटलमध्येही करू शकतो. अशी बॉटल घ्यायची, तिला होल पाडायचं आणि होल पाडून त्याच्यामध्ये भरून घ्यायचं. आपण आता कारलं कसं पटकन झटपट साफ करायचं ते पाहणार आहोत.
कारल्याला असं आपण कट मारून घ्यायचा, कारण की कारलं साफ करणं काही काहींना बिया काढणं खूप कठीण वाटतं. असा कट मारला ना मधनं, ही बाजू आहे ना याच्यामध्ये सुरी घालायची आणि अशी हळू सुरी फिरवायची, किंवा मग चमचा घालून फिरवायचा, याने पटकन कारल्यातल्या बिया पूर्ण अशा निघून येतात, पूर्ण कारलं मोकळं होतं. हे बघा आता, आणि मग नंतर असा कट मारायचा आहे बघा, पूर्ण बिया वगैरे निघून येतात. परत दाखवते, कारलं असं धरायचं, याच्यामध्ये सुरी घालायची आणि अशी फक्त गोल फिरवायची सुरी. सुरी अशी गोल फिरवली की अख्खं पूर्ण त्याच्यातल्या बिया साफून बाहेर येतात, म्हणजे जेणेकरून आपल्याला बिया काढायला जास्त वेळ लागत नाही. आणि मग कट मारून घ्यायचा असा, आपल्याला जसं पाहिजे तसं मग कट करून घ्यायचं. तुम्ही गोल कट करा किंवा मग उभं कट करा. पुढची टीप पाहणार आहोत, हे खोबरं आहे. तर मला एक सवय, खोबरं आणलं ना की मग पहिलं आपण, मी ते किसून फ्रीझरला ठेवते. असं खिसायचं, फ्रीज मध्ये ठेवा किंवा फ्रीझरला ठेवा, अजिबात डब्यात भरलं खराब होत नाही, लागल तसं कामाला येतं आणि आपला वेळही वाचतो. गोटा असतो तो पूर्ण किसून घ्यायचा बघा. आता असं आहे ना, हे पूर्ण मी किसलेलं खोबरं आहे, असं मी किसून घेते लागेल तेव्हा. हे अगोदर किसून ठेवायचं आणि लागेल तसं मग आपल्याला हा किस वापरता येतो. आपण पुढची टीप पाहणार आहोत. आता हा लसूण आहे. आता जॉबला वगैरे बायका जातात ना, तर मग त्यांना वेळ नसतो, तर त्यांच्यासाठी टीप आहे ही उपयुक्त. हा लसूण आहे ना, हा सोलायला खूप वेळ जातो. मग लसूण सोलून ठेवण्यासाठी सोपी पद्धत म्हणजे या लसणाच्या पाकळ्या करायच्या. अशा पाकळ्या करून त्या कोमट पाण्यामध्ये जरा घालून ठेवायच्या, भिजवायच्या आणि आपलं काम होतोपर्यंत भिजून द्यायच्या. आपलं काम झाल्यानंतर टीव्ही पाहायला बसतो ना, तेव्हा त्या आपण साफ करून घ्यायच्या. आणि हा माझा घरचा लसूण आहे, मला घरनं लसूण येतो सासरवरनं. तर हा लसूण कसा, हा सोलायला वेळ लागत नाही. हा असा हे केला आणि असा फुकला ना, तरी याची पाकळी लसूणची लसणाची कुडी वेगळी होती, साल वेगळी होती. तर आपण मी हा खायला लसूण वापरते, म्हणजे लसणाची चटणी, लसणाचा भुरका किंवा लसूण फ्रायला हा लसूण वापरते. आणि घरात भाज्यांना यांना मी हा विकतचा लसूण वापरते. तर आता आपण हा लसणाच्या पाकळ्या करून कोमट पाण्यामध्ये टाकून घेऊ, जेणेकरून आपल्याला आपलं काम सोपं होईल. पूर्ण असा लसूण चोळायचा, लसूण चोळला ना की मग असा धरला ना तरी लगेच साल निघते, खूप वेळ लागत नाही. अशा प्रकारे आपण लसूण सगळा सोलून घेणार आहोत. पूर्ण असा लसूण चोळायचा, लसूण चोळला ना की मग असा धरला ना तरी लगेच साल निघते, खूप वेळ लागत नाही. अशा प्रकारे आपण लसूण सगळा सोलून घेणार आहोत. अशा प्रकारे आपला हा लसूण तयार आहे. आता हा लसूण आपण थोडासा सुकवून द्यायचा. थोडासा सुकला ना की मग तो आपण डब्यामध्ये भरून ठेवायचा. 8-15 दिवस आपल्याला सहज जातो तो. आता पुढची टीप पाहणार आहोत. आपण सुक्या भाज्यांची वाटणं करणार आहोत, जी भरायची आहेत, म्हणजे वांगी, दोडका, कारली याच्यात भरायची. शेंगदाणे आहे, सुकं खोबरं आहे, लाल तिखट आहे, मिरची पावडर आहे म्हणजे मसालाच आहे, हळद आहे, जिरं आहे, मीठ, लसूण आणि आलं. आता हे सगळं आपण वाटून घेणार आहोत. कोरडं वाटायचं, याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही आहे. आणि हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आपण आणि सुकं खोबरं घेतलेले. घाईच्या वेळेस हे वाटण पटकन आपल्याला कामाला येतं. 8 दिवस हे वाटण राहतं, फक्त सुकं वाटायचं, पाणी टाकायचं नाही. आता आपण हे वाटण करून घेऊ. अशा प्रकारे आपलं वाटण तयार आहे. आपण हे 8 ते 10 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो. आणि मग अशी वांगी भरायची आहेत, अशी वांगी भरून ती भाजी करणार आहोत. आपण याची कशी भाजी करायची ते पण रेसिपी भरलेल्या वांग्याची टाकलेली आहे. पण या वाटणामध्ये कोथमीर टाकलेली नाही आहे, कारण की कोथमिरीने वाटण खराब होतं. आणि जेव्हा तुम्हाला वांग्यात, दोडक्यात किंवा हा मसाला भरायचा असेल, तर याच्यात थोडंसं वाटीमध्ये किंवा डिशमध्ये साईडला घेऊन थोडंसं तेल टाकून भरायचं, म्हणजे व्यवस्थित हे होतं. तुम्ही